দেখো না, দেখো দেখো, तर इकडे बघू शकतो मित्रांनो आपण. नमस्कार मित्रांनो, दीपक हरे व्लॉग्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर स्वागत. आणि मित्रांनो, आपण आहात नगरजवळ येथील अग्नावती धरणाच्या प्रकल्पाच्या एरियामध्ये. तर इकडे बघू शकतो आपण, हेच दृश्य बघण्यासाठी आम्ही सारे मित्र वाट बघत होतो आणि संपूर्ण नगरदळवासियांचा हा प्रतीक्षेचा क्षण संपलेला आहे. आणि इकडे बघू शकतो आपण, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे मित्रांनो. प्रत्येक नगरवासियांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण. तर मित्रांनो, जे माझे मित्र बाहेर असतील त्या सर्वांनाच त्यांच्या जुन्या आठवणी नक्कीच हे सर्व चित्र बघून येईल नक्कीच. तर इकडे बघू शकतो आपण, किती आनंद होतोय मित्रांनो हे सांगता येणार नाही. घेऊ सर तुमची आठवण. बाबू इथं नाही गेल येतो डेरे खेळ येईल पकड देऊन. तर मित्रांनो, आपण बघू शकतो संपूर्ण क्षमतेने भरलेला आमचा अग्नावती प्रकल्प आणि इकडे आमची आनंदित झालेली मंडळी, कारण वर्षभर मासेमारी सुरू असते आणि या सर्वांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून असतो. तर कसं वाटतंय मित्र आता? एकदम भारी वाटतंय, वर्षी एकदम भारी वाटतंय. कसं वाटतंय भाऊ? एकदम मस्त. वर्षभर मासे 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 मासे. तर एकंदरीत खूप आनंदित. मागच्या वर्षी भरलं मासे नाही, पिण्याचं पाणी, शेतीला पाणी, सगळ्यांचीच गोष्ट आहे ना. बरोबर. तर या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि संपूर्ण क्षमतेने भरलेला हा अग्नावती प्रकल्प. ते वर जाण्याचा प्रयत्न करतात मासे हा तिकडे धरणामध्ये. हा बरोबर. तर एकंदरीत आपण बघू शकतो धरणाचा हा विसर्ग आहे आणि तो थेट सुजलाम सुफलाम करण्याच्या दिशेने वाटचाल. तर या परिसरातील संपूर्ण विहिरी असतील या संपूर्ण विहिरींची पातळी वाढेल, शेतीला भरपूर पाणी पुरवठा होईल. तर बघू शकतो आपण हे बॅकवॉटर. तर मागच्या कितीतरी दिवसापासून हे धरण भरण्याची प्रतीक्षा सुरू होती आणि आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. आणि इकडे आपण बघू शकतो या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असते, कारण या सर्वांनी अगदी सुरुवातीलाच खूप सारे मत्स्यबीज सोडलेलं असतं.
त्यांचे मासे वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी ही प्रतिबंधात्मक जाळी लावलेली आहे. तर मागच्या कितीतरी दिवसापासून हे धरण भरण्याची प्रतीक्षा सुरू होती आणि आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. आणि इकडे आपण बघू शकतो या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू असते कारण या सर्वांनी अगदी सुरुवातीलाच खूप सारे मासे बीज सोडलेले असतात. त्यांचे मासे वाहून जाऊ नये म्हणून त्यांनी ही प्रतिबंधात्मक जाळी लावलेली आहे.